पवारांच्या आदेशामुळे नवा गोंधळ, जागा वाटपावरून राष्ट्रवादी ठाकरे गटात रस्सीखेच, महाविकास आघाडीत होणार बिघाडी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन कामाला लागण्याची सूचना केली आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या शिलेदारांना सोबत घेऊन निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर जास्त फोकस करा असे स्पष्ट आदेश पवारांनी दिले. मात्र त्यांच्या या आदेशामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यातला संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. 2019 विधानसभेच्या 288 पैकी 48 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या स्थानी होते. या 48 पैकी 18 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. लोकसभेच्या 48 पैकी 15 मतदारसंघात राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. या 15 पैकी 8 मतदारसंघात राष्ट्रवादीचा सामना शिवसेनेसोबत झाला होता. त्यामुळे पवारांच्या आदेशामुळे जागा वाटपात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी रस्सीखेच रंगण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं अडचण अशी निर्माण होणार आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, तर अशा जागांच्या बाबतीत काही मला वाटतं मतभेद होऊ शकतात. अर्थात महाविकास आघाडीनं एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या ठरवल्या असल्यामुळं या मतभेदातून मार्ग काढण्याचे निश्चित प्रयत्न केले जातील असं मला वाटतं. गेल्या वेळी शिवसेना आणि भाजपनं युती करून निवडणूक लढवली होती. आता शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरेंचे 7 सोडून 40 आमदार, 13 खासदार शिंदेसोबत आहेत. त्यामुळे यावेळी जागा वाटप करताना नेमका कोणता आधार विचारात घेणार यावर पुढची सगळी गणितं अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपात दादागिरी करणार का? शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादीचं वर्चस्व मान्य करणार का? की त्यावरून महाविकास आघाडीत संघर्ष वाढणार? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे